मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे, भिवंडी, पुण्यासह आता कल्याणमध्ये देखील अनधिकृत पब व बारवर कारवाई सुरू झाली आहे. यासंदर्भात केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान शहरात किती बेकायदा ढाबे बार आहेत याची माहिती घेण्यात आली आहे. तसंच या अनधिकृत बार व पबवर आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिली आहे. कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. कल्याण पश्चिम येथील हा हुक्का पार्लर असून हा हुक्का पार्लर पहाटे 5 वाजेपर्यंत चालतो. या हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन तरुण तरुणी नशा करतात अशी माहिती समोर आली आहे. याबाबत आयुक्त जाखड यांनी सांगितलं की संबंधित हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग कार्यक्षेत्रातील आहे. संबंधित पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडे त्वरित माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आलेत. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनीही कारवाई केली. या कारवाईला शिवसेना नेत्या छाया वाघमारे यांनी विरोध दर्शवलाय. यावर केडीएमसी आयुक्तांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत आणि या धर्तीवर कोणतेही अवैध धंदे करू द्यायचे नाहीत. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिलेत. कारवाईत कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहे, टपरी आहे, जे इलिगल बार आहेत, पब्स आहेत, जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात, तिकडे कारवाई करायची आहे. त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट 1 महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना, आणि पुढची जी प्रोसेसेस आहे ती आजपासनं आपण सुरू केलेली आहे. सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली. आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट सोबत, आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते. आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशन जे प्रभारी अधिकारी आहे दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करते. तसे प्रत्येक वेळेस काय होतं, जेव्हा कुठली कारवाई होते कल्याण डोंबिवलीमध्ये तर सगळ्यात प्रथम बिर्ला कॉलेजच्या गेटवरतीच कारवाई केली जाते. आणि हे जे स्टॉल आहेत हे गेल्या 30 वर्षापासून जसं कॉलेज झालेलं आहे त्याच्या आधीपासून ह्या स्टॉल इथे आहे. आणि हे विद्यार्थ्यांसाठी आहे, वही, पेन, काही खाद्यपदार्थ आणि चहा, याच्याशिवाय इथे कुठलेही व्यसनी अंमली पदार्थ विकले जात नाही. परंतु हे सगळ्यांचं हातावरचं पोट आहे, बेरोजगार आहे सगळे, त्याच्यामुळे त्यांचं पोटाचा उदरनिर्वाह ह्या स्टॉलवरतीच चालू असतं. महापालिकेला एकच विनंती आहे कळकळीची की आपण त्यांना लायसन्स देऊन जसं मुंबई, ठाणा ह्या धर्तीवर इथल्या ह्या स्टॉलधारकांना तशा त्या पद्धतीचे स्मार्ट स्टॉल देऊन, आणि आपल्याकडे जे चार्जेस असेल ते त्यांच्याकडून टॅक्स तर ऑलरेडी त्यांनी लावलेला आहे, परंतु त्यांच्याकडून ती रिकव्हरी तुम्ही करा आणि त्यांना स्मार्ट स्टॉल मुंबई ठाण्याच्या धर्तीवर देऊ शकता, म्हणजे त्यांची रोजीरोटी चालू राहील.